पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केलंय. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या अनुषंगानं शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेलेत. राष्ट्रवादीनं शेवटपर्यंत शिवसेनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. हाच पहाटेचा शपथविधी सोहळा आजही चर्चेचा विषय आहे. जयंत पाटलांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेक तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहे. मागे खेळी होती, यातून एक तर राष्ट्रपती राजवट पण ही झाली आणि दुसरी गोष्ट लोकांनी वेगळे अर्थ काढले, कारण त्यावेळी इनडायरेक्टली सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे असं समजलं गेलं, पण तशी परिस्थिती वस्तुस्थिती नव्हती. आणि त्यानंतर त्या घटनाक्रमाचा फायदा हा राष्ट्रपती राजवट येऊन आमचं सरकार स्थापन होण्यासाठी झाला, ही तर फॅक्ट्स वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर आहेच, त्यामुळे ते कोणी जाणीवपूर्वक केलेलं असं मी म्हणत नाही. जयंत पाटलांच्या सकाळच्या शपथविधीच्या या विधानानंतर राज्यात चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांच्याबद्दल तसं बोललोच नाही, जयंत पाटलांनी सारवासारव केली आहे. मी कदाचित असा शब्द वापरला होता, मात्र त्याचा विपर्यास करण्यात आल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय. असं कदाचित असा शब्द वापरलेला आहे मी, की त्यामध्ये त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती, भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादीचा कल आहे अशी टिप्पणी कुणीतरी केलेली, त्याला प्रतिक्रिया होती, त्याच्यात तो दाखला दिला गेलेला होता. त्यामुळं मी त्यावेळी काल असं सांगितलं की कदाचित त्यावेळी परिस्थिती अशी होती की राष्ट्रपती राजवट होती आणि त्यामुळं ती उठण्यास त्या सगळ्याची मदती झाली हे आपल्याला नाकारता येणार नाही.